नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळा आपल्या दारी या उपक्रमाचा पुढचा भाग मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। आपण गणितामधले विविध प्रकारचे घटक अभ्यासत आहोत। यापैकी आपण भौमितिक मूलभूत संबोध हे पहिल्यांदा अभ्यासले, यानंतर आपण कोण हा घटक अभ्यासला आणि त्याच्याच पुढचा भाग म्हणजे पाठ क्रमांक 3 पूर्णांक संख्या हा अभ्यास घटक आज आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपल्याला संख्या म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपण संख्या असं म्हणत असतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात काय येतं, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा काही संख्या आपल्याला लक्षात येतात। एक गोष्ट मित्रांनो मला आपल्याला असं विचारायचं आहे, ते म्हणजे संख्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे, मग संख्या आणि अंक यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक सांगता येईल बरे? बघा, तुम्ही म्हणाल सर काही फरक नाही, अंक म्हणजेच संख्या, संख्या म्हणजेच अंक, असं आपण जनरली किंवा सर्वसाधारणपणे विचारात घेत असतो। पण मित्रांनो यामध्ये थोडासा फरक आहे। आता तो काय फरक आहे परत एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल। मित्रांनो अंक जेव्हा आपण विचारात घेत असतो तेव्हा आपण सर्वसाधारणपणे काय विचारात घेतो, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि या व्यतिरिक्त अजून एक अंक असतो तो म्हणजे 0। म्हणजे ज्यावेळेस आपण अंक विचारात घेतो तर आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे अंक विचारात घेत असतो। मग संख्या म्हणजे काय? तर तुम्ही म्हणणार मला की सर हे जे काही तुम्ही अंक लिहिले आहेत हेच अंक म्हणजे संख्या आहेत, हो की नाही? आहे, परंतु ज्या वेळेस आपण हे अंक संख्या म्हणून लिहत असतो तेव्हा आपण त्याला एक अंकी संख्या असा शब्द प्रयोग करतो। आता एक अंकी याला खूप महत्व आहे का ते सांगतो। बघा, जेव्हा आपण यांना संख्या म्हणून घेणार तर त्या ठिकाणी समजा मी 1 आणि 0 असे दोन अंक लिहिले, आता ही काय संख्या तयार झाली? बरोबर, ही संख्या झाली 10। म्हणजे काय, 10 हा अंक आहे का? तर नाही, 10 ही संख्या आहे। म्हणजे आता तुम्हाला नीट लक्षात येईल, आपण बोलण्याच्या ओघामध्ये मराठी भाषेमध्ये कधी कधी अंकालाच संख्या म्हणतो, परंतु मात्र ते तसं नसून जेव्हा आपण अंक म्हणतो तर अंकांचा अर्थ होतो मूळ अंक, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे आहे मूळ अंक। आपण मित्रांनो तुम्ही बघितलं की एखादा शब्द जर बनवला तर ते शब्द बनत असताना त्याच्यामध्ये अक्षरांचा उपयोग केला जातो, म्हणून आपण त्याला वर्णाक्षर असं म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ जर मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा मी एक असं नाव लिहितो, बघा या ठिकाणी मी एक शब्द लिहितो, या शब्दाचं नाव आहे अजगर। आता जेव्हा मी तुमच्या समोर अजगर हा शब्द लिहिला याला तुम्ही शब्द असं म्हणतात, पण मी तुम्हाला विचारलं की यामध्ये अक्षरं कोणती कोणती सांगा पाहू, तर तुम्ही मला सांगणार सर याच्यामध्ये अ हे अक्षर आहे, याच्यामध्ये ज हे अक्षर आहे, त्यामध्ये ग हे अक्षर आहे आणि र हे देखील अक्षर आहे। म्हणजे अनेक अक्षरं एकत्र येऊन जो तयार झाला तो अक्षरांचा समूह, म्हणजेच काय तर अक्षरांचा समूह तयार झाला आणि हा समूह म्हणजे काय आहे तर तो म्हणजे शब्द। यावरून तुम्हाला हे लक्षात आलं की अक्षरांच्या समूहाला तुम्ही शब्द असं म्हणतात। तसंच जेव्हा एकापेक्षा अधिक अंक एकत्र येत असतात तेव्हा त्यांच्यापासून तयार होते ती म्हणजे असते संख्या। मग काही ठिकाणी आपण काय करतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा एकेरी संख्या वापरतो, म्हणून अशा प्रकारच्या संख्यांना आपण एक अंकी संख्या असं म्हणतो, बरोबर। मग नंतर जेव्हा आपण दोनपेक्षा अधिक अंक एकत्र करतो, जसं उदाहरणार्थ 10, 1 आणि 0 हे दोन अंक एकत्र आले आणि त्यांच्यापासून तयार झाली ती म्हणजे दुहेरी संख्या, दुहेरी म्हणजेच दोन अंकी संख्या। मग 10 आणि इथून पुढे सुरू होणाऱ्या सगळ्या संख्या म्हणजे 11, 12, 13 अशा पद्धतीने असंख्य अशा संख्या आपल्याकडे आहेत। मग यावरून आपल्याला काय समजते, यावरून आपल्याला हे समजते की जसं आपल्याकडे वर्णाक्षरांचा आपण विचार केला तर वर्णाक्षरे हे मोजता येणारी एक काउंटेबल किंवा फायनाईट आहेत, मोजता येणारी आहेत,
संपणारी आहे, कारण त्यांच्याच आपण एकमेकांच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेनुसार अनेक असंख्य शब्द तयार करतो. म्हणजे वर्णाक्षर ही मोजता येणारी आहेत, पण या वर्णाक्षरांचा वापर करून तयार होणारे शब्द अमर्याद आहेत. तसंच अंक हे मोजता येणारे म्हणजे शून्यपासून नऊपर्यंत असे एकूण 10 मूळ अंक आहेत, आणि या अंकांच्या एकत्रीकरणातून ज्या संख्या तयार होतात या मात्र असंख्य आहेत, न मोजता येणाऱ्या न थांबणाऱ्या इतक्या आहेत. हे झालं संख्या या विषयाबद्दल. आता आपण मूळ घटकाकडे वळूया, तो म्हणजे पूर्णांक संख्या. मग ज्यावेळेस आपण पूर्णांक संख्या असा शब्द प्रयोग करतो, तर याच्यामधला पहिला शब्द तो म्हणजे पूर्ण आणि दुसरा म्हणजे अंक, म्हणजेच पूर्णांक. मग पूर्णांक ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्ण अंक ही संख्या समजली पाहिजे, म्हणजे आपल्याला पूर्णांक कळेल. बरोबर, पूर्ण अंक हे जेव्हा आपल्याला कळतील तेव्हा आपण म्हणूया आपल्याला पूर्णांक कळेल. मग पूर्ण अंक कळण्यासाठी काय करावं लागतील, म्हणजे आपले अंक पूर्ण नाहीत का? तर नाहीत. का नाहीत? ह्याला कारण आहे, ते कारण आता आपण बघूया. मित्रांनो, जेव्हा आपण कोणत्याही गोष्टी मोजायला सुरुवात करतो, समजा मी तुमच्याकडे एक पेन दिला, त्यानंतर एक पेन्सिल दिली आणि एक खोडरबर दिलं, आणि आता सांगितलं तुमच्याजवळ असणाऱ्या वस्तू मोजा बरं किती झाल्या, तर तुम्ही काय करणार, पेनला एक क्रमांक दिला, नंतर पेन्सिल दिली म्हणून त्याला क्रमांक 2 दिला, आणि नंतर मी तुम्हाला खोडरबर दिलं म्हणून तुम्ही त्याला क्रमांक 3 दिला. म्हणजे वस्तू 1, वस्तू 2 आणि वस्तू 3, एकूण 3 वस्तू झाल्या. म्हणून जेव्हा जेव्हा आपण कोणतीही घटक किंवा कोणतीही वस्तू मोजायला सुरुवात करतो आणि ज्या संख्या वापरतो त्या सर्व संख्यांना मोजसंख्या असं म्हणतात. म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा संख्यांचा जो प्रकार आहे, जो आपल्याला माहिती आहे, त्याला म्हटलं जातं मोजसंख्या. एखादा घटक मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्या म्हणजेच मोजसंख्या, ज्याची सुरुवात कशापासून होते, एकापासून. मग शेवट कुठे आहे का त्याला, तर नाही. एकापासून अनंत अशा आपण अनंत संख्या बनवू शकतो आणि त्या अनंत संख्या मोजूही शकतो. म्हणून आपण मोजसंख्या ज्या आहेत त्यांनाच अजून एका दुसऱ्या भाषेने ओळखतो, ते म्हणजे नैसर्गिक संख्या. अनादिकाळापासून जेव्हा जेव्हा माणसाला काही गोष्टी वस्तू मोजण्याची सवय लागली तेव्हापासून तो एक या संख्येचा वापर करून तिथून पुढे सगळ्या वस्तू मोजायला सुरुवात करू लागला. आणि म्हणून मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्या, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हणतो, नॅचरल नंबर्स असं म्हणतो, ह्या संख्या नेहमी एक पासून सुरुवात होतात. आता आपण गणितामधले अंक हे इंग्रजी अद्याक्षराने दाखवणार आहोत, इंग्रजी अंक पद्धतीने दाखवणार आहोत. म्हणजे एक यापासून मूलसंख्या किंवा नैसर्गिक संख्या सुरू होतात, तर त्या पुढे जाऊन 1, 2, 3, 4 असं अनंतपर्यंत. म्हणजे त्यात 10, 11 असं काही नाही की एक अंकी संख्या असेल, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा असंख्य संख्या आपण त्यामध्ये लिहू शकतो. शेवटची संख्या कोणती असेल आपण सांगू शकत नाही. अशा प्रकारे आपल्याकडे असंख्य संख्या असतात. हा झाला संख्यांचा पहिला प्रकार. यानंतर जेव्हा आपण असं म्हणतो की समजा मी तुम्हाला 3 वस्तू दिल्या, आता त्या 3 वस्तू तुम्ही मला परत दिल्या, मग तुमच्याकडे किती वस्तू शिल्लक राहिल्या? तुम्ही म्हणणार की सर माझ्याकडे एकही नाही. पण एकही नाही हे गणितात दाखवणार तरी कसं, प्रश्न पडला की नाही? मग जर एकही नाही ही संख्या तुम्हाला गणितात दाखवायची असेल तर आपण त्यासाठी वापरतो तो म्हणजे शून्य हा अंक. मग शून्य अंक जेव्हा नैसर्गिक संख्येसोबत जोडला गेला तेव्हा ज्या संख्या तयार झाल्या तर त्या संख्यांना आपण म्हणायला लागलो ते म्हणजे पूर्ण संख्या. मग आता बघा, आपण शून्य या संख्यांना व नैसर्गिक संख्या, शून्य व नैसर्गिक संख्या यांचा वापर करून जेव्हा आपण संख्या दाखवायला लागलो तर त्या संख्यांची सुरुवात झाली शून्यापासून, म्हणजे शून्य त्याला आपण इंग्रजीत 0 असं म्हणतो, आणि मग नंतर 1, 2 म्हणजे 2, 3 अशा पद्धतीने आपण असंख्य संख्या दाखवल्या तर अशा प्रकारच्या संख्यांना आपण म्हणतो पूर्ण संख्या. इंग्रजीमध्ये या संख्या दाखवत असताना
शून्य हे नैसर्गिक संख्येत मिळवल्यानंतर जो नवीन प्रकार तयार होतो त्या प्रकाराला म्हटलं जातो होल नंबर्स, त्याला इंग्रजीत म्हटलं जातं होल नंबर्स। ठीक आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा प्रकार बघितला नॅचरल नंबर्स जो एक पासून असंख्य असतो, त्यानंतर आपण बघितलं की या मोजसंख्यांमध्ये म्हणजेच नैसर्गिक संख्यांमध्ये जर शून्य आपण मिळवल्या तर नवीन प्रकारच्या संख्या तयार होतात, त्या नवीन प्रकारच्या संख्येला आपण म्हणतो होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या। आणि आता त्याच्यापासून जो पुढचा प्रकार तयार होतो तो म्हणजे पूर्णांक संख्या, त्याला पूर्ण अंक असणारी संख्या पद्धती असं आपण त्याला म्हणत असतो। मग तुम्ही म्हणणार सर पूर्ण संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या का, तर नाही, त्यात थोडासा बदल आहे, खूप नाही पण थोडासा बदल आहे। का तो बघा, आपण बऱ्याचदा मोठ्या मोठ्या ठिकाणी एखाद्या मॉलमध्ये जातो, मॉलमध्ये गेल्यानंतर त्या इमारतीमध्ये अनेक मजले असतात, मग पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून तुम्ही थोडे थोडे अंतर वर जात असतं आणि म्हणून तुमची त्या संख्या वाढत वाढत जातात। पण काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर जमिनीच्या आतमध्ये सुद्धा गाड्या लावण्यासाठीची जागा म्हणजेच पार्किंग हे सुद्धा दोन किंवा तीन मजले असतात। मग जमिनीपासूनचा पहिला मजला, जमिनीपासूनचा दुसरा मजला, जमिनीपासूनचा तिसरा मजला, असं जमिनीपासून खाली खाली खोलवर पण जातात। अशा ठिकाणी मात्र संख्या दाखवत असताना ऋण म्हणजे वजा या चिन्हाने दाखवलं जात असतं। आपण एक उदाहरण घेऊया, हे उदाहरण आहे तापमानाच्या बाबतीत। आता तापमानाच्या बाबतीत म्हणजे काय, आपल्याला हे माहिती आहे की आपल्याकडे सर्वसाधारणपणे तापमान दिवसाला किती असतं, कमीत कमी 27 ते जास्तीत जास्त 30 ते 40 पर्यंत असतं, उन्हाळ्यात कदाचित ते जास्तही असेल। ही झाली आपल्याकडची परिस्थिती। पण जर आपण समजा जम्मू काश्मीरच्या ठिकाणी गेलो, जम्मू काश्मीरमध्ये हिमालय पर्वत जवळ आहे म्हणजे बर्फच बर्फ, आणि मग बर्फाळ प्रदेशामध्ये तापमान आपल्यासारखं असेल का, तर अजिबात नाही, ते असतं 0° सेल्सिअसपेक्षा कमी। मग थोडक्यात काय, तर आपल्याकडे तापमापी जी असते त्या तापमापीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं द्रव्य भरलेलं असतो ज्याला आपण पारा असं म्हणतो। मग या तापमापेच्या सहाय्याने आपण तापमान मोजतो। मग जर आपण असं विचारात घेतलं की आपण आपल्याकडचं तापमान मोजलं तर या तापमापेला एका विशिष्ट ठिकाणी 0 इंडिकेटर म्हणजे 0° मानक असतो। या 0°च्या वर जे आकडे लिहिले जातात त्याला 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने जे आकडे दिले जातात यांच्यासमोर अधिक म्हणजेच प्लसचं चिन्ह असतं, तर या 0 मानांकाच्या खालच्या बाजूला जे आकडे लिहिले जातात त्यांना -1, -2, -3, -4 अशा पद्धतीने उलट स्वरूपात आकडे लिहिलेले असतात। मग जर समजा आपण आपल्याकडचं उदाहरण वाचायचं म्हटलं तर अशा पद्धतीने हे वर वर जात, समजा आपण असं म्हणूया की आपल्याकडचं जे काही तापमान आहे हे -30° सेल्सिअस इतकं आहे, पण हेच जर तापमान आपण जम्मू काश्मीरला गेलो आणि तिथल्या हिमालयाच्या एखाद्या पर्वतातलं विचारात जर घेतलं तर कदाचित ते असंच वजा 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 जात जात हे कदाचित -20° सेल्सिअस पर्यंतही असू शकतं। म्हणजे बघा, एका ठिकाणी उंच तर एका ठिकाणी खूप कमी, अशा पद्धतीने संख्यांमध्ये बदल आपल्याला लक्षात येतो। दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, काळजीपूर्वक बघा। समजा अशा पद्धतीने डोंगर आहे आणि त्या डोंगराला लागूनच एक नदी पण आहे, मग या नदीमध्ये असणारं पाणी आणि त्या नदीची असणारी खोलता किंवा आपण म्हणूया त्याची खोली, आता ही जर मोजायची झाली तर कशी मोजणार, आपण जमिनीपासून या डोंगराची उंची मोजतो। बघा, समजा ही जमीन आहे, या जमिनीपासून हे काय झालं, उंची, तुम्हाला डोंगराची उंची मोजणं शक्य होईल। पण जेव्हा तुम्ही नदीचा विचार केला, नदी पात्राचा विचार केला आणि तुम्हाला हे पण विचारात घ्यायचं असेल की ही नदी किती खोल आहे, तर तुम्ही काय करणार, परत एकदा त्या नदीची खोली विचारात घेणार। म्हणजे याच्यासाठी पण तुम्ही काय प्रमाण मानलं, समुद्र सपाटी किंवा आपण त्याला जमिनीची पातळी असं म्हणूया, म्हणजे या समुद्र सपाटीला तुम्ही प्रमाण मानलं यापेक्षा उंच, म्हणजे याच्यावर असणारी संख्या म्हणून तुम्ही ती अधिक घेतली आणि याच पातळीपेक्षा खाली म्हणजे कमी म्हणून तुम्ही तिला वजा या चिन्हाने दाखवत असत। मग ज्या वेळेस संख्या धन आणि ऋण, अधिक म्हणजेच धन आणि वजा म्हणजे ऋण अशा पद्धतीने दाखवली जाते,
या व्यतिरिक्त जी एक आपण समान पातळी घेतो त्याला आपण शून्य अंश पातळी असं म्हणूया, प्रमाण पातळी असं म्हणूया. जेव्हा संख्या या तीन पद्धतीने दर्शवली जाते तेव्हा खऱ्या अर्थाने त्या पूर्ण अंकसंख्या म्हणजेच त्यांना आपण इंटीजर्स असं म्हणतो. त्या असतात त्याला आपण इंटीजर्स असं म्हणतो. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं, यावरून आपण पूर्णांक संख्या याबद्दल जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं, आपण जर एक संख्या रेषा काढली आणि या रेषेला मध्यबिंदू, जसं आपण अगोदरच्या भागात बघितलं की रेषा म्हणजे काय, तर एक प्रकारे एका आरंभबिंदूतून दोन भिन्न दिशेला गेलेले किरण असतात. मग या रेषेचा आरंभबिंदू कोण, तर तो म्हणजे ओ, ज्याला आपण शून्य अंश असं म्हणूया किंवा शून्य हा अंक म्हणूया. मग याच्या उजवीकडे जर तुम्ही गेलात म्हणजे एक, यानंतर दोन, यानंतर तीन, चार, असं अमर्याद, कारण का रेषा आहे त्याची लांबी अमर्याद असणार आहे. तसंच डाव्या बाजूला जाऊया आपण तर वजा एक, वजा दोन, वजा तीन, असं या पद्धतीने अमर्याद. इकडे पण रेषा आहे, इकडे पण ती असंख्य पद्धतीने वाढू शकते. मग अशा वेळी जेव्हा संख्यांमध्ये तीन प्रकारचे संख्या, म्हणजे हा पहिला प्रकार काय झाला, ऋण संख्या, ही कोणती संख्या झाली, शून्य संख्या, बरोबर, आणि अजून कोणत्या प्रकारचा झाला संख्या, तो म्हणजे धन संख्या. म्हणजे ऋण संख्या, शून्य संख्या आणि धन संख्या अशा तीन प्रकारच्या संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना पूर्णांक म्हणजेच इंटीजर्स असं म्हणत असतात. मित्रांनो, आज आपण फक्त पूर्णांक संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि पूर्ण संख्या म्हणजे काय, म्हणजेच नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटीजर्स, या तिघांविषयी माहिती घेतली. तुम्हाला पुन्हा एकदा जर समजलं नसेल तर हा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा एकदा या तीन घटकांची उजळणी करायची आहे. उद्या आपण पूर्णांक संख्येवर कोणत्या कोणत्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात त्या आपण सविस्तरपणे बघणार आहोत. धन्यवाद.